रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेट बँकेत कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. त्यावेळेला तिने नीलिमा मी गावी ओंबळी येथे जाते आहे असे सांगून निघाली आहे अशी माहिती दिली. मुलगी बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती, मात्र ती कुठेच सापडली नाही. बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओंबळी या आपल्या गावी जाते असे सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला किंवा तिने स्वतःला संपवले किंवा कसे हे गूढ मात्र अद्याप कायम आहे.